कांग्रेस के विधायक बाळासाहेब थोरात ने भी किसान मुद्दे को उजागर किया और उन्होंने कहा कि इस अधिवेशन पर महाराष्ट्र सभी किसानों की नजरें लगी हुई हैं। आज पहला दिवस है अधिवेशनाचा आणि महाराष्ट्रातला सर्व शेतकरी हा या अधिवेशनाकडे लक्ष ठेवून आहे, नजर लावून आहे कि काय मदत आपल्याला होणार आहे। एकंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दुष्काळाची परिस्थिती सुरुवातीला होती, त्यामध्ये पिकं गेले, त्याचे विम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाही, अग्रिम रक्कम असते 25% ती प्रथम द्यायची असते, माहिती आहे तर पीक आलेलं नाही, त्या दुष्काळी भागाला त्यांचे मदत झालेली नाही। आता अतिवृष्टी आणि त्यामध्ये गारपीट यांनी संपूर्ण महाराष्ट्रातले पिकं हे नष्ट झाले अशी अवस्था झालेली आहे। भाताची म्हणजे धानाची परिस्थिती तीच आहे। आता इकडे पाहतो आहोत संत्र्याचं काय अवस्था होणार माहीत नाही। सोयाबीन आणि कापसाचा जी क्वालिटी आहे ती पूर्णपणे गेलेली आहे। कापूससुद्धा खराब झाला, ही अवस्था निर्माण झालेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे। नाशिक आणि त्या भागामध्ये कांद्याचं पीक गेलं, सोयाबीन गेलं, परंतु त्याबरोबर द्राक्षासारखे पिकं असतात किंवा कोकणामध्ये आंब्यासारखं पीक असतं, ही अत्यंत महागाच्या गोष्टी। द्राक्ष हे उभे करणं हे मोठं कर्ज काढून तो शेतकरी उभे करत असतो, त्या द्राक्षाचं सुद्धा पिकाचं मोठं नुकसान हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यात नगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। एकंदर कोकणामध्ये सुद्धा ही संपूर्ण अवस्था आहे, पश्चिम महाराष्ट्राची अवस्था आहे। यामध्ये सरकारनं जाणीवपूर्वक लक्ष देणं, त्यांचं पंचनामे चाललेत, परंतु पंचनामे हे ज्यादा वाढवू नका एकरेज असं सांगितलं जातं, हेक्टर ज्यादा वाढले नाही पाहिजे अशा सूचना दिल्या जात आहेत आणि त्याच्यातून हे पंचनामे चालले। जिथं नुकसान झालं 33% नुकसान झाल्यानंतर त्यांना मदत झाली पाहिजे, ही खरं म्हणजे नियम आहे, निर्णय आहे, शासकीय निर्णय आहे, परंतु त्या पद्धतीनं पंचनामे चाललेले नाही। आजचा दिवस असा होता की ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हवाल दिले अडचणीचा आलेला आहे, आजच पहिला दिवस जरी असला तरी आज तो नजर लावून बसलेला आहे की काय अधिवेशनामध्ये होणार आणि आपण काय मदत करणार शासन, याकरता नजर लावून बसलेले सरकारकडं, पण आज काही बोलण्यास तयार नाही अशी अवस्था आहे। जे काही उत्तर दिलं ते थातून मात्र उत्तर देण्यात आलेलं आहे, तुम्ही कधीपर्यंत ही मदत करणार, आणि तो शेतकरी उभा करावा लागणार आहे पुन्हा, जो पूर्णपणे मोडून गेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे, त्याचं कर्जमाफी करावं लागणार आहे, त्याच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे। सरकारचं कोणतंही धोरण आज तरी, आज पहिल्या दिवशी खूप अपेक्षा होती की चला पहिल्या दिवशी ते सांगून टाकतील की शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही आहोत आणि अशा पद्धतीची मदत आम्ही करतो आहोत, आज कोणतंही उत्तर आम्हाला मिळालं नाही। आम्ही उपस्थित करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची संधी आम्हाला व्यवस्थित पद्धतीने मिळाली नाही, ही अवस्था आहे। शेतकऱ्याकरता या सरकारनं पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कर्जमाफी त्याची केली पाहिजे, मदत भरीव मदत केली पाहिजे, ही अपेक्षा आमची आहे आणि त्याकरता या सत्रामध्ये जे होणार आहे सत्र यामध्ये आम्ही आग्रही राहणार आहोत।